नमस्कार. आता आपण सादरीकरणाचा कार्यक्रम करतो आहोत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे स्वलिखित किंवा स्वरचित याचं सादरीकरण 4 मिनिटात आपल्याला करायचं आहे. मिनिटाचं बंधन आहे कारण आपला सादरीकरण करणारी व्यक्तिमत्व वाढणार आहे आणि आपल्याला हा वेळ कुठेतरी हा कार्यक्रम वेळेतच व्हायचा. तर एखादी कलाकृती कविता किंवा लिखाण वाचताना वेळ कमी पडला तरी चालेल, तिथे थांबायचं आणि रेकॉर्डिंग करताना कोणतंही रेकॉर्डिंग 4 मिनिट आणि 30 सेकंदाच्या पुढे होणार नाही. मागच्या 2 आठवड्याचा अनुभव असा आहे की सादरीकरण आपल्याला थांबवता येत नाही. कोणाची तरी आईवरची कविता असते, भावनिक असते, पण प्रत्येकाची काळजी घ्या. अनामिकाताई तुम्हाला अनम्यूट केलेला आहे. प्रत्येकाने काळजी घ्या आणि वेळ पुढे जाणार नाही आपला एवढा प्रयत्न करा. कारण पण ते आपल्याला हे रेकॉर्डिंग मात्र 4 मिनिट 30 सेकंदानी बंद होणार आहे. तर 4 मिनिटाच्या आत आपलं बसेल एवढं बघा. आणि मी आज विनंती करतोय की प्रदीप अडू त्यांच्यानंतर श्रीयुत विजय डेंगे यांच्या शंकनादाने आपण सुरुवात करूया. प्रदीप अडू. एक मिनिट हा बाकी तरी विजय डेंगे जरा थांबा तुम्ही. हो सर तयार आहे. हा हा विजय राव. सर आवाज आला? होय होय, छान उत्तम शंकनाद झालेला आहे आणि आपण सुरुवात करतोय आजच्या सादरीकरणाला. आणि प्रथम नंबरला आहे डॉक्टर शुभदा खटावकर. कविता सादर करते आहे. कवितेचं शीर्षक आहे कर्तव्य पूर्तीचा आनंद. आयुष्याच्या दिव्यात प्रेमाचं तेल घा आयुष्याच्या दिव्यात तेल घातलं, स्नेहवाद घालून त्यागाच्या काडीनं प्रज्वलन केलं. आसमंत उजळला दिव्य दिव्य प्रकाशानं, अफाट गर्दी लोटली केवढ्या आपलेपणानं. किती छान प्रकाश, किती सुरेख शांत प्रकाश, अवघं जणू दाटन आलं कोजागिरीचं आकाश. मी कुठून कसा केवढा प्रकाश लुटावा, प्रत्येकाच्या मनात असाच प्रश्न बाजार भरावा. एकच तारांबळ जास्तीत जास्त प्रकाश लुटण्याची, आणि आपल्याच पोळीवर सगळं तूप ओढून घेण्याची. दीप तर सर्व स्वतःच दान करून नको नाही असा शब्द तरी कसा स्पर्शावा त्याच्या मनाला. या रे घ्या रे लुटा रे प्रकाश हवा तेवढा भरभरून, एकच उडाली साऱ्यांची धांदल दीपाचं मनोगत ऐकून. जागा मिळताच प्रत्येकानं आपापली पथारी पसरली. कुणी लागलं ध्यानाला, कुणी वादनाला, तर कुणी आला पाहिला बासरी. कुणी धरला ठेका, कुणी लागलं ध्येय शोधायला. प्रत्येकाच्या ध्येयाचं गणित एकच, धावा धावा प्रकाश लुटायला. एक क्षण क्षण न दवडता जो तो लागला प्रकाश लुटायला, आपापल्या ताला सुरांची नेटकी गट्टी जमवायला. दिव्याचं इकडे लक्षच नव्हतं,
दिव्याचं इकडे लक्षच नव्हतं, तो होता त्यागाच्या गीतात दंग, त्याची आर्त प्रार्थना उधळीत होती सेवा समर्पणाचे रंग. दिव्याचं तेजोगीत क्षणाक्षणाला होतं अधिक फुलारत, त्याची दिव्य प्रार्थना भगवंताजवळ होती हळूहळू पोहोचत. अखेर सारी शक्ती सार तेज एकवटलं एका क्षणात, अखेर सारी शक्ती सार तेज एकवटलं एका क्षणात, त्यागी सेवावृत्ती दिव्यानं आपलं तेज समर्पित केलं उगवत्या सूर्यात. गर्दी म्हणाली हात तिच्या दिवा वेचला. आता काय कोणाच्या कामाचा राहिला, पण वेचतानाही दिवा भरभरून हसला आणि भरभरून प्रकाशला. भगवंतानेही स्मित हास्य करीत त्याला हृदय मंदिरी पूजला, त्याला हृदय मंदिरी पूजला. धन्यवाद. वा 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 छान. बस शुभदाताई छान झालं. थँक्यू. छान छान झालं, छान झालं. खूप छान. थँक्यू थँक्यू. आता नंतरच सादरीकरण आहे स्नेहलता ढेंगे. हा करा सुरुवात. सर्वांना नमस्कार. आम्ही अनुभवलेल्या नर्मदा परिक्रमेचे वर्णन व एक अनुभव कथन करीत आहे. नर्मदे हर हो नाही म्हणता म्हणता परिक्रमेला जाण्याचे ठरले. थोडी धडधड जाणवली पण निर्धाराने उचललं पाऊल, घराबाहेर पडले. यथावकाश परिक्रमेला सुरुवात झाली. नर्मदे हर रोजची सकाळ नवी, दुपार संध्याकाळ आणि रात्रही नवी. पावला पावला गणिक मागे पडणारी वाटही नवीन. प्रत्येक पाऊल पडत होत लक्षाकडे, लक्ष होत पोसो मैल दूर. पण पावला पावलाने जवळ येणार होत, अंतर सरणार होत. कधी हिरवळ दाट, कधी पावलं रुतवणारी, तर कधी गुडघावर पाण्यातली निसरडी वाट. कधी दगड गोटे, कधी दलदल, तर कधी अरुंद बांधाची न संपणारी वाट. देखणे काटे तर इतके विविध रंगीढंगी, पण ते टोचल्या रुपल्यावरच कळलं त्यांचं खुपणं. चालणं चालणं आणि फक्त चालणं याचाच ध्यास. पण सोबतीला होताच की तिचा सहवास. नर्मदे हर अंतराचं दडपण कधी जाणवलं नाही, चालण्याचा थकवाही कधी वाटला नाही. कधी कधी दुखले पाय, पावलंही भेगाळली, खोडाळली भेंडाळली. माथ्यावरच्या घामाशी व रस्त्यावरच्या धुळीशी मनसोक्त सलगी केली. नव्हती क्षुदेची चिंता ना निवाऱ्याची क्षिती. सगळी सगळी निवाऱ्याची सोय करणारी होतीस की ती नर्मदेहन. कधी कधी गुळफुटाण्यांची जोडणी, तर कधी थंडा फराळ, कधी फक्त तीन दगडावरची खिचडी किंवा तिखट डाळ. दोन चार जिनसांबरोबर गोडाधोडाचा सुकाळ, तर कधी काळ्या गोऱ्या चहाबरोबर पार्लेजीची लयलूट. राहण्यासाठी कधी आश्रम, कधी धर्मशाळा, कधी उघडी पडवी, तर कधी बंद शाळेचा निवारा. कधी कधी गावातील घरांचा मिळाला प्रेमाचा आसरा. अनेक दरी डोंगर पार केले, दगड गोटेही तुडवले, जीव मुठी धरून रत्नसागरही पार केला. एका वेगळ्याच धुंदीत अमरकंटकही पार केले. तेथील हड गोटवणारी थंडीही अनुभवली. थंडीने सुरकुतलेली आखडलेली बोटे शेकोटीवर सरळ केली. अशा प्रकारे परिक्रमा करीत असतास दिवसामागे दिवस सरले. अनेक घाट डोंगर आश्रम मंदिरे व नर्मदा मैयाचे पात्र डोळे भरून पाहिले. फिरून फिरून अनुभवली प्रत्यक्षातील प्रेमळ माणसे. अशा या प्रेमळ माणसांचा एक अनुभव. एके दिवशी चावी या गावात आम्ही पोहोचलो. तेथे राहण्याची सोय नव्हती. एक मंदिर होते पण खूप लांब. तेथे एक चोबे नावाचे पंडित राहत होते. त्यांना विचारले एक रात्र आम्हाला तुमच्याकडे राहायला मिळेल का. ते म्हणाले हो, 10 मिनिटे थांबा, आंघोळ करून येतो. लगेच ते आलेही आम्हाला चहा बिस्किट दिले व खोलीत घेऊन गेले. मला खूप बरे वाटले, कारण त्या दिवशी माझी तब्येत खूपच बिघडली होती. असं वाटत होतं की चांगला निवारा मिळावा, पण मैयाने सोय केली. रात्री आम्हाला भोजन प्रसाद घेण्यास त्यांनी बोलवले. छान जेवण केले होते. जेवण झाल्यावर मला त्यांनी पुदिनहरा औषधी दिले. थोडे नर्मदाचे मैया
नर्मदा मैयाचे गुणगान झाले व आम्ही झोपी गेलो. रात्री मलाही काही त्रास झाला नाही मैयाच्या कृपेने. सकाळी स्नान संध्या आटोपून खाली गेलो तर काढा तयारच होता. त्याचे थंडीमध्ये जास्त करून काढा पितात. प्रथम काढा प्यायला दिला, नंतर चहा नाश्ता सर्व काही यथेच्छ नर्मदे हर म्हणून निघणार. इतक्यात ते म्हणाले, काल तुम्हाला 10 मिनिटे बाहेर उभं राहावं लागलं. कारण सांगू का? हा म्हटलं सांगा. कारण येथे जवळच्या गावात माझी बहीण राहत होती. ती काल कॅन्सरच्या आजाराने गेली. तिचे क्रियाकर्म उरकून नुकतेच आलो होतो. आम्हाला खूप वाईट वाटलं. एवढे मोठे दुःख बाजूला ठेवून आनंदाने त्यांनी सेवा केली. सांगायचे म्हणजे त्यांच्या आई 80 वर्षाच्या होत्या. त्या माऊलीने एक तसूभर ही दुःख चेहऱ्यावर दाखवले नाही. एवढी ही नर्मदा मैयावरील अफाट भक्ती. म्हणूनच त्या कुटुंबाला मी शतशः प्रणाम करून इथेच पूर्ण विराम घेते. धन्यवाद. खूप छान, खूप छान, मस्त मस्त, खूप छान, खूप छान झालं. धन्यवाद, धन्यवाद. प्रथमच प्रयत्न केलेला आहे. छान छान होत. याच्यानंतर आपल्या समोर येणार आहेत सुहास. छान झालं. हा सुहासराव. नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आज मी तुमच्या समोर 2 कविता सादर करणार आहे छोट्याशा. त्यातली पहिली कविता आहे ती माझी मिसेस जुई रिटायर झाली त्यावेळेची आहे. 31 ऑगस्ट 2018 ती रिटायर झाली. ती ऑफिसमधून परत आल्यावर आम्ही त्यासाठी लिहिलेली ही कविता आहे. कवितेचं नाव आहे 38 वर्षांनंतर. दिवस गेले, महिने गेले, 38 वर्षे गेली. दिवस गेले, महिने गेले, धावपळीत 38 वर्षे गेली. दमछाक तुझी बघता बघता, दमछाक तुझी बघता बघता, आज निवृत्तीची वेळ आली. विसर आता लवकर उठणे, विसर आता लवकर उठणे, बेड टीचे घोट घे. विसर आता लवकर उठणे, बेड टीचे घोट घे. पेपर वाच निवांतपणे, पेपर वाच निवांतपणे, चवी चवीने नाश्ता घे. पेपर वाच निवांतपणे, चवी चवीने नाश्ता घे. सावकाश आंघोळ कर, सावकाश आंघोळ कर, आरामात पूजा अर्चा कर. सावकाश आंघोळ कर, आरामात पूजा अर्चा कर. उद्यापासून रोजच सुट्टी आहे, उद्यापासून रोजच सुट्टी आहे. आता तरी थोडी चैन कर, आता तरी थोडी चैन कर. दुसरी कविता आहे, आपलं मराठीतलं एक सुंदर फेमस गाणं आहे, देह देवाचे मंदिर. त्या देह देवाच्या मंदिराच्या एका कडव्याचं मी हिंदी आणि पंजाबीमध्ये भाषांतर केलंय आणि ते गाऊन दाखवतो. देह देवाचे मंदिर, तन ईश्वर का मंदिर, जैसे गन्ने में है शक्कर वैसे तन में परमेश्वर, जैसे दूध में है माखन वैसे तन में है भगवान. तन ईश्वर का मंदिर, तन ईश्वर का मंदिर, पंजाबी. जिस्म है रब दा मंदिर, जिस्म है रब दा मंदिर, जीवे गन्ने विच शक्कर, जीवे गन्ने विच शक्कर. ओनम जिस्म विच ईश्वर, ओनम जिस्म विच ईश्वर, जीवे दूध विच माखन, जीवे दूध विच माखन. ओनम जिस्म विच भगवान, जिस्म रब दा है मंदिर, है रब दा मंदिर. धन्यवाद. नवीन कल्पना, छान छान, नवीन आयडिया, छान, मस्त, एकदम छान, मस्त. हिंदी ठीक आहे, पण तुम्ही ठीक पंजाबी, पंजाबी मध्ये पण गेला, त्याबद्दल सांगा ना, कसं काय चुकतो. थँक्यू. सांगा सांगा अर्जमीन. हॅलो. पंजाबी मध्ये तुम्ही कसे गेलात ते जरा सांगा. मी माझं कामाचं जे स्वरूप होतं,
मी फार्मास्युटिकल कंपनीमध्ये जीएम ट्रेनिंग होतो, तर ट्रेनिंग घेता घेता असं चहापानाच्या वेळी विषय निघाला तेव्हा मराठी गाणी लागली होती आणि काही लोकांनी रिक्वेस्ट केली. जेव्हा हिंदीवर मी करू शकतो म्हणून दाखवलं तेव्हा पंजाबी मुलांनी लगेच म्हटलं नाही नाही पंजाबीमध्ये पण सर केलं पाहिजे, पंजाबीमध्ये केलं पाहिजे, तुम्हाला कुठला शब्द पाहिजे ते मी लिहून देतो असं म्हणून त्यांनी लिहून दिले शब्द आणि ते लिहून ठेवले होते. आता याच्यानंतर आपल्या समोर येणार आहेत रमेश पाटील. हा, ठाण्यामधील एका संस्थेला काही निबंध पाहिजे होते, काही आमचे त्याचा विषय होता रम्य ते वार्धक्य. तिथे मी हा गेल्या वर्षी पाठवला होता रम्य ते वार्धक्य. लहानपणी आपली सगळी स्वप्ने छंद पुरे होत नाहीत म्हणून परमेश्वराने निसर्गाने वार्धक्याची सोय केली असावी. शाळेचा अभ्यास टाकून किंवा नोकरी धंद्यात खाडा करून आपण लता दीदी, आशा, सुधीर फडके, भीमसेन जोशी, मुकेश, किशोर, रफी वगैरे ऐकू शकत नाही म्हणूनच ही वार्धक्याची सोय केली असावी. तुम्हाला माहिती आहे वार्धक्य खरोखरच रम्य असते. नियमित योग, आसने, प्राणायाम, वॉक आणि व्यसनांपासून दूर राहणे एवढे केल्यास वार्धक्य खरोखरच रम्य असते. वार्धक्य म्हणजे लहानपणी यौवनात राहिलेले छंद पुरे करण्यासाठी परमेश्वराने दिलेले अधिक आयुष्य. आनंदी आणि व्याधीमुक्त राहून वाढीव वयाचा तो आनंद लुटता यायला हवा. ठाणे मुंबईतील इतरही संस्थात कितीतरी 70-80 वर्षांचे कार्यकर्ते तडफदार कार्य करीत आहेत. त्यांनी त्यांचे वार्धक्य रम्य केलेले आहे. वार्धक्य रम्य बनविणे त्या त्या व्यक्तीच्या हातात आहे. आपले वार्धक्य तर आपण बदलू शकत नाही, आपण ते रम्य बनवू शकतो. वार्धक्य मानले तर वार्धक्य. जोपर्यंत आपला मेंदू व्यवस्थित कार्य करतो आहे, स्मरणशक्ती दगा देत नाही, मोटर स्कूटर शिवाय आपण सर्व रस्त्यांवरून हिंडू फिरू शकतो, मग वार्धक्य आहे कुठे? फक्त 60 वर्षे वय झाले म्हणून कि केस पांढरट व्हायला लागले म्हणून? आणि असे हे वार्धक्यही रम्य असतेच. जे ज्येष्ठ स्त्री पुरुष रोज वॉकसाठी बाहेर जातात, हास्य क्लबचे सभासद होतात, वाङ्मय मंडळात, सार्वजनिक वाचनालयात नियमित जात येत असतात, ज्येष्ठ संघात क्रियाशील असतात, त्यांना वयाने आले तरी आलेले वार्धक्य त्यांचे रम्यच असणार. कारण त्यांनी अपरिहार्य म्हणून त्याचा स्वीकार करून त्या वार्धक्याला रम्य गोंडस बनविले आहे. वॉक करता सकाळीच बाहेर गेले पाहिजे असे नाही, सकाळी घरकामात थोडी मदत करून योग व्यायाम करून सायंकाळी वॉकला गेले तरी उत्तम. घरातील जमतील तेवढ्या कामांची जबाबदारी घेऊन इतरांशी मिळून मिसळून हसतमुख राहणाऱ्याचे वार्धक्य रम्य झालेच म्हणून समजा. व्याधी आजार कोणाला नाहीत त्याचा बाऊ नको करूया. ज्येष्ठांच्या ग्रुपमध्ये जावे, तेथे शक्य असेल ती जबाबदारी घ्यावी, त्यांच्या छोट्या छोट्या पिकनिकमध्येही शक्य तेथे सहभाग घ्यावा, विरंगुळा केंद्रात जावे, महिलांनी महिला मंडळातही जावे, आपल्या आवडत्या विषयावर चर्चेत भाग घ्यावा आणि मन प्रसन्न ठेवावे. घरातील मंडळींचेही सहकार्य मिळवावे म्हणजे वार्धक्य रम्य वाटणारच. ज्येष्ठांच्या ग्रुपमध्ये, विरंगुळा केंद्रात, महिला मंडळात गेल्यामुळे विविध सरकारी उपक्रमांची माहिती मिळते. ज्येष्ठांसाठी खास सवलतीच्या काही योजना असतात, त्यांचे फायदे मिळण्यास मदत होते. वार्धक्य रम्य करणे आपल्याच हातात आहे. कारण लहानपणी पिवळ्या, काळ्या, निळ्या गोळ्या खाण्यावरून आपल्या भावंडांमध्ये भांडणे व्हायची. आता औषधी कंपन्यांनी तशाच रंगाच्या औषधी गोळ्या बनविल्यामुळे आपली बालवयातील विविध रंगाच्या गोळ्या खाण्याची इच्छा वार्धक्यामुळे डॉक्टर काका पूर्ण करतात. काळी गोळी सकाळी, पिवळी गोळी संध्याकाळी, डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे. आता भांडणाचा प्रश्नच येत नाही, डॉक्टर काका तुमच्यामुळे आमचे वार्धक्य रम्य झाले आहे. वार्धक्यात जोडीदारच आपली काळजी घेणार म्हणून जोडीदाराला दुखवायचे नाही. दोघांपैकी कोणीतरी एक लवकर जग सोडून जाणार याची आधीच मनाला जाणीव करून द्यायची आणि तरीही वार्धक्य जास्तीत जास्त रम्य करण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर नात किंवा नातू
यांच्याशी जुळवून घ्यावे लागणार, त्यांना मधून मधून चॉकलेट गोळी द्यायची आणि त्यांना काळ्या पिवळ्या औषधी गोळीची आठवण करून द्यायला सांगायची. एकूण काय, आलेल्या परिस्थितीशी जुळवून घ्यायचे आणि वार्धक्य रम्य बनवायचे. वार्धक्यात गोळ्यांची वेळ नीटशी लक्षात राहणार नाही म्हणून नातवंडांची दोस्ती करायची आणि वार्धक्य रम्य करायचे. धन्यवाद. वा 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 नमस्कार. मी आज प्रथमच आले इथे. शुभदास सामंत काय वाटेल ते, शुभदास सामंत काय वाटेल ते, वाटेल ते हे माझ्या लिहिण्याचं शीर्षक आहे. जग बदलतंय, जग बदलतंय, वातावरण बदलतंय. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा आणि जिव्हाळा या ऋतूंमध्ये सुद्धा बदल होताना दिसतोय. आजपर्यंत मी माझ्याच मुलांवरती प्रेम करत होते आणि माझ्याच नातवंडांवरती प्रेम करत होते, पण आता तसं नाहीये बरं का. आता मी म्हटलं ना, सगळ्यांबरोबर ऋतूंबरोबर मीही बदलतीये, मीही बदलते, ती माझ्यासाठीच बदलतीये. मी माझ्यावरच प्रेम करायला लागले हल्ली. म्हणजे मुलांवरती प्रेम आहेच बरं का, नातवंडांवरती आहेच, आणि माझ्यावरती मी नवीन पद्धतीने माझ्यावरती प्रेम करायला लागले. कोणी काही बोलत, कोणी काही बोलत आणि कोणी काही बोलत सुद्धा नाही माझ्याशी, पण म्हणून काही माझ्यातला समाजप्रिय प्राणी जो आहे तो नाराज होत नाही, कधी कधी नर्वस होत नाही, स्वतःला त्रास कधी करून घेत नाही. प्रामाणिक स्वतःशी राहून स्वतःच जेव्हा मी डोकावते ना, तेव्हा मी खरंच माझी मला खूप आवडून जाते. का आवडून जाते माझी मला, मी बदलतीये ना. मी सर्व जगाची मी काळजी करत असे पूर्वी बरं का, कधीच समाधानी शांत सुखी राहू शकत नव्हते. साऱ्या जगताचा भार आपल्यावरच आहे असं आपण का समजतो. घेऊ द्या ना मुलांनी, सुनांनी, जावयांनी, नातवंडांनी आपापले निर्णय. सगळ्यात मी कशाला हवी आहे तरी ना, राजाजी पदवरची सामंतांची हो खूप खडीस आहे असं ऐकायला, छे असं आपल्याला ऐकायचंच नाहीये. रस्त्यावरच्या साधी गोष्ट आता मी बदलते म्हणून बरं का आहे, रस्त्यावरच्या फेरीवाल्यांकडनं ही बदललेली शुभदा सामान घेते का, तर त्यांना काही चार पैसे मिळावेत म्हणून. काय हवं ते घेते, कसं घेते विचार, अहो चक्क बार्गेनिंग न करता घेते. माझ्याकडून 10-20 रुपये त्यांना जरी जास्त गेले तरी मला अजिबात वाईट वाटत नाही. रिक्षावाल्याने सांगितले 5 रुपये, मी त्याला जास्तच देते, कारण त्यावेळेस ना माझ्या समोर माझी नातवंड उभी असतात. माझ्या नातवंडांपेक्षा ह्याची मुलं सुद्धा लहान असणार, खाली पैसा पुरत नाही हो असा विचार मना. म्हणजे मी खरंच बदलतीये बरं का, म्हणजे माझं मलाच ते जाणवते. माझ्या मैत्रिणीने, एका चांगल्या जवळच्या मैत्रिणीने थोवाडीत खाऊन, स्वतःच्या बरं का, तिच्या थोवाडीत खाऊन अक्षरशः 4 तोळ्यांचा हार गमावला होता. म्हणजे 2 चोरांनी तो तिच्या थोवाडीत मारून तिला बेशुद्ध पाडून तिचा हार पळवला होता. कारण शो साठी आपण तो बाहेर ठेवतो ना, त्यामुळे त्यांना तो दिसला होता. त्याच दिवशी रात्री मी मुलांना, सुनांना आणि नातवंडांना सांगितलं, हा रविवार माझ्यासाठी मोकळा ठेवा. आणि माझे सारे जे काही दागिने होते ते मी त्यांना, म्हणजे सुनेला आणि मुलीला वाटून दिले, वाटून दिले अगदी सारख्या प्रमाणात, एक तिला एक हिला असं दिलं. म्हणजे जोड्या पाहिल्या बरं का, बांगड्यांच्या जोड्या वगैरे पाहिल्या, पण तसं वाटून दिलं त्यानं सारखं, म्हणजे वजनाला सारखं. प्रत्येक बोनस मध्ये दिवाळीमध्ये नवऱ्याशी भांडून घेताना जो मला आनंद मिळत होता तोच आनंद मला ते सगळे दागिने त्या मुलांना देताना झाला. त्याचप्रमाणे मी पैशांची रक्कम सुद्धा तशीच केली. म्हणजे काय, इच्छा पत्राचा फारसा मोठा हा मी घेतला नाही, काय टेन्शन मी घेतलं नाही. माझ्या मताप्रमाणे माझ्या आजाराला जे जे लागेल ते मी ठेवलं बाजूला आणि बाकीची सारी रक्कम नातवंडांच्या समोर, मुलांच्या समोर आणि मुलीच्या आणि
जावयाच्या आणि सुनेच्या समोर सगळ्यांना समप्रमाणात वाटून दिली. या ठिकाणी मी ताट द्यायचं का पाट द्यायचा वगैरे काही घोळ घालत बसले नाही. विचार असा केला साधा, माझ्या अल्पमतीप्रमाणे विचार असा केला की दुसऱ्यावरती कोणावरती विश्वास ठेवायचा, वकिलाला बोलवायचं, त्याला पैसे द्यायचे आणि इच्छापत्र करून घ्यायचं, याच्यापेक्षा आपण का नाही आपल्याच मुलांवरती विश्वास टाकू. विश्वास टाकून तर बघूया, सगळीच मुलं काही सारखी असतात असंही नाही, किंवा विश्वास टाकल्यामुळे जबाबदारी दिल्यामुळे की एखाद वेळेस चांगली सुद्धा होतील, एखाद वेळेस कशाला 99% चांगली सुद्धा वागतील. मुलांनी करावं, माझं मुलांनी करावं किंवा न करावं, असं करू नये, असं करू नये, असं का केलं सुभदा, बऱ्याच जणांनी मला विचारलं मैत्रिणीने, पण मी ते केलं कारण मला त्याची काळजी वाटत नव्हती. माझा माझ्या मुलांवरती पुष्कळ विश्वास होता. मुलांनी जर माझा केला नाही तर बाकीची मुलं त्यांना, बाकीची माणसं त्यांना हसतील बरोबर. आणि मी त्यावेळी आजारी बिछाण्यात स्मृती वंशानी किंवा अपंग होऊन बिछाण्यावर पडलेली असणार, त्यामुळे मला काही कळणार नाही त्यांचं. त्यामुळे मुलांची जबाबदारी मुलांनी व्यवस्थितच सांभाळावी. मी रॅट रेस मध्ये नाहीये, मला आता 80 लागेल या मे महिन्यात. मी कोणत्याही प्रकारच्या रॅट मध्ये नाहीये, रॅट रेस मध्ये नाहीये, कारण मी स्वतः रॅट नाहीये, रॅट वृत्तीची नाहीये. म्हणजे बाकीच्या ज्या उतरतात किंवा बाकीचे जे उतरतात ते तसे असतात असं मला म्हणायचं नाहीये, पण रॅट रेस मध्ये मी नाहीये एवढंच मला सांगायचंय. त्या रॅट रेस मध्ये नसल्यामुळे डोकं खूप शांत राहत, डोकं खूप शांत राहते. दुसऱ्याबद्दल चीड येत नाही, दुसऱ्याबद्दल हेवा वाटत नाही, किंवा स्वतःबद्दल जास्त गर्व पण निर्माण होत नाही. दान करायचं झालं, दान करायचं झालं तर उद्या करेन, परवा करेन, नोवे, त्याच वेळेस मी माझं दान जे काही करायचे ते करून घेते, कारण असे नवीन असे नवीन. त्यामुळे हाच विचार मी ठेवलाय. एक मात्र नातं तोडण्याच्या ऐवजी माझा अहंकार तोडावा ही माझी सतत देवाला प्रार्थना असते आणि माझा प्रयत्नही असतो. धन्यवाद. खूपच उद्बोधक. अच्छा, उद्बोधक खूप छान, एकदम एकदम छान. त्याच्यानंतर आपल्या समोर येते अनामिका चव्हाण. अनामिका ताई नमस्कार. मंडळ, आज मी तुम्हाला मन परिवर्तन या नावाची एक लघुकथा सांगणार आहे. चार मित्र असतात, राम्या, दगडू, जग्गू आणि शकी. ही चारही मित्र लहानपणापासून छोट्या मोठ्या चोऱ्या करत, आता मोठे झाले होते आणि आता अटल चोरेही बनले होते. त्यातले एक चौघा जणांनी एक दिवस एक प्लान केला की थोडे दूर एक बिल्डिंग होती, तड मधल्यावरती आपण एक ब्लॉक आपण त्याच्यामध्ये घरफोडी करायची आणि माल लुटायचा. चौघाचंही ठरलं, राम्याने पुढे व्हायचं आणि बाकी तिघे जण लांब दूरवर उभे राहायचे. लक्ष ठेवायचं पोलीस येत आहेत का काय. राम्या पुढे गेला, खिडकीची काच हळूच त्यांनी फोडली. आता गज कापायला घेणार आत शिरण्यासाठी तर त्याला संभाषण ऐकायला आलं, कोणतरी बोलत होत. तर त्याला असं आढळलं की एक म्हातारी रडत होती आणि सांगत होती आपल्या नवऱ्याला, अहो तुमचं कसं होणार, तुम्हाला निगेटिव्ह रक्त आता मिळत नाही, तुमचं ऑपरेशन कसं होणार, डॉक्टरना तुम्ही फोन करा, तुम्हाला काय झालं तर माझं काय होणार. म्हातारा म्हणाला, हो हो मी फोन करतो, पहाट होऊ दे मी फोन करतो. मानपाडा रोडवरील त्या सेवा हॉस्पिटल मधल्या पाटील डॉक्टरना मी सांगतो की कसंही करून निगेटिव्ह रक्त याची सोय करा आणि माझं ऑपरेशन करा. पैशांची काळजी करू नका, माझा मुलगा परदेशात आहे, तो मला पैसे पाठवणार आहे. म्हातारी रडत होती आणि म्हातारा चिंतातूर होता. हे सगळं राम्या ऐकत होता. राम्याला खूप वाईट वाटलं, अरे रे या म्हाताऱ्याची परिस्थिती काय दयनीय आहे. निगेटिव्ह रक्त जर नाही मिळालं तर तो मरून जाईल, माझं रक्त निगेटिव्ह आहे, मी दिलं तर मला रगड पैसाही मिळवता येईल.
असा विचार करू रामानी ते काम तिथे सोडलं आणि घरी पळून गेलं. हे पाहून त्याचे तिघे मित्र ते पण त्याच्या मागे निघून गेले. त्यांना आश्चर्य वाटलं हे असं का झालं. दुसऱ्याची सकाळी चोर कट्ट्यावर चौघे जण भेटले. चौघांनी तिघांनी मिळून त्या राम्याला फैलावर घेतले. तू असं का केलं. राम्याने सगळी हकीकत सांगितली आणि सांगितलं मला खूप वाईट वाटलं रे. माझी सुद्धा आई एकदा आजारी होती. तिला सुद्धा मी माझं रक्त देऊन ती बरी झाली होती. पण जर आपण या मात्याला रक्त दिलं तर तो बरा तर होईल, आशीर्वाद पण मिळेल आणि आपल्याला पैसा मिळेल. चौघ जण तिघे जण फक्त बघतच राहिले. आता राम्याने पाटील डॉक्टरना फोन केला, नंबर शोधून काढला नेटवर्कवरून, फोन केला आणि सांगितलं की मी तयार आहे निगेटिव्ह रक्त द्यायला, तुम्ही ऑपरेशनची तयारी करा. पाटील डॉक्टर म्हणाले बरं चांगलं झालं माझा पेशंट वाचेल आणि डॉक्टर पाटीलनी ऑपरेशनची तयारी केली. आता या बाजूला राम्या ज्याला थोडंसं मोबाईल इंटरनेट येत होतं, थोडंसं शिकलेला होता, त्यांनी आता आपला फेसबुक अकाउंट उघडलं, फेसबुक पेज उघडलं, रामानंद नावाची रक्तपेढी सुरू केली आणि सगळ्यांना आवाहन केलं आपल्या मित्रांना किंवा इतर लोकांना की रक्तदान करा, नेक काम करा. आणि काय आश्चर्य, खूप लोकांचा प्रतिसाद मिळाला, खूप लोकांनी नावे दिली आणि हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटल हे आणि पेशंट ह्या सगळ्यांनी त्याच्याकडे रक्ताची मागणी देखील केली. रामानंद मला खूप आनंद झाला. आता तो रामेचा रामानंद झाला होता. आता रामेचे चैनल पण खूप मोठे झाले होते. त्याच्या इतर मित्रांनी पण त्याला साथ द्यायचे ठरवले होते. चौघांनी मिळून ही सेवाभावी कंपनी कायम स्वरूपी चालू ठेवायचे ठरवले. चोरीचा धंदा तर केव्हाच सुटला होता. त्याच्याकडे पैसा येऊ लागला होता, कमिशन मिळत होतं. रक्तदानासारखे नेक व पवित्र काम सुरू केल्याने रामेचा रामानंद झाला होता. रात्रीची शांत झोप लागत होती. चोरी करण्यापेक्षा हे काम नक्कीच सुरक्षित आहे. शिवाय लोकांच्या आशीर्वादाने परमसुखाचा आनंदही मिळत होता. खरोखर एक सद्विचार माणसाला परमानंद मिळवून देतो. धन्यवाद. वा वा मी काय छान झालं. छान छान मस्त छान उद्बोधक गोष्ट होती. आता आपल्या समोर येणार आहेत पद्मताई जोशी. करा ना सुरुवात करा पद्मताई जोशी. माझा लंडन प्रवास. लंडनच्या विमानतळावर उतरल्यानंतर तेथे ते विमानतळ बघताना हा जगातील सर्वात मोठा असलेला हिथ्रो एअरपोर्ट आहे त्याच वेळी त्याची भव्यता माझ्या मनाला स्पर्शून गेली. एकेकाळी ब्रिटिश साम्राज्यावर सूर्य कधी मावळत नसे असे वाचले होते. म्हणून ब्रिटिश साम्राज्य व इंग्लंडची राजधानी लंडन बद्दल मला उत्सुकता होती. आता हेच बघा ना, ब्रिटिश म्हणजे गोरे लोक भारतातून गेले असले तरी त्यांचा फार मोठा न पुसता येण्याजोगा वारसा ते आपल्या देशात ठेवून गेले आहेतच ना. ब्रिटनच्या राजवाड्यात लोकशाही जन्माला आली आणि म्हणूनच ग्रेट ब्रिटन म्हणजे विरोधाभासाचे एक आठवडे आहे असे म्हटले जात असावे. हेच गोरे लोक जगात लोकशाहीचे खंदे पुरस्कर्ते असून सुद्धा परंपरेने आलेल्या राजघराण्यांना अजूनही मान देतात हे विशेषच म्हणावे लागेल. जागतिक बाजारात मेड इन इंग्लंड म्हटलं तर जगातले सर्वोत्तम स्टँडर्ड मानले जाते. ते इंग्लंडमध्येच औद्योगिक क्रांतीचा आरंभ झाला आणि तेथेच संसदीय लोकशाहीचा पाया रचला गेला. आणि याच देशाने कधी काही अर्ध्या जगावर राज्यही केले होते. त्यामुळे कधी कधीतरी आपण लंडन शहर बघावे असे मला वाटत असायचे. लंडनला जगप्रसिद्ध टॉवर ऑफ म्युझिक म्युझियम अर्थात क्राउन ज्वेल्स प्रदर्शन, लंडनची बकिंगहॅम पॅलेस, वेस्ट मिन्स्टर एबी, बिग बेन, ट्रॅफलगार स्क्वेअर, पिकॅडली सर्कस,
रीजन स्ट्रीट, हाइड पार्क, मिलेनियम लंडन आय, हाउस ऑफ पार्लमेंट इत्यादी भरपूर प्रेक्षणीय स्थळी बघितली, प्रेक्षणीय स्थळे बघितली, पण आता लक्षात असलेली फक्त दोन चारच आहेत. क्राऊन ज्वेल्स प्रदर्शनातील कोहिनूर हिरा, ओळीने लावून ठेवलेले क्राऊन म्हणजे रत्नजडित मुकुट, हिरे पाचू माणिक मोती यांनी बनवलेले राजघराण्यातील दागिने आणि रत्नजडित शस्त्र अस्त्र आम्ही तेथे बघितली. हे सर्व डोळे दिपवून टाकणारे होते. येथेच याच परिसरात पाळलेले कावळे दिसले. त्यांची माहिती घेताना समजले की ब्रिटिशांना, ब्रिटिशांचा कावळे हा श्रद्धेचा भाग आहे. जोपर्यंत कावळे आहेत तोपर्यंत ब्रिटिश साम्राज्य अबाधित आहे असे त्यांना वाटते. मादाम तुसा संग्रहालयात जगप्रसिद्ध अशा हजारो व्यक्तींचे मेणाचे पुतळे आहेत. खऱ्या खुऱ्या माणसांची ते बघत असताना हे पुतळे नसून खऱ्या खुऱ्या माणसांची तेथे जत्राच भरली आहे इतके ते पुतळे जिवंत वाटत होते. तिसरी गोष्ट म्हणजे 2000 सालात बांधलेला मिलेनियम लंडन आय, फारच सुंदर विलोभनीय अनुभव इथे घेतला. रिव्हर थेम्स वर बांधलेली ही राईड 132 मीटर उंच आहे. या उंचीवर जाण्यासाठी 32 टॅबलेट आहेत. एका टॅबलेट मध्ये फक्त 32 व्यक्तीच जाऊ शकतात. या टॅबलेट मधून खालून उंच जाऊन पुन्हा खाली येण्यासाठी 32च मिनिटे लागतात. आहे की नाही गंमत? लंडन शहराचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी ही राईड करायलाच हवी. इतक्या उंचीवरून थेम्स नदीचं रुंद पात्र, त्यात लहान मोठ्या शेकडोंनी होड्या व क्रूज यांची एजाय फार छान दिसत होती. नदीच्या दोन्ही काठावरची झगमगती दुकानांची रांग, उडणारे पक्षी, चौफेर दिसणारी रोमन शैलीतील एकाच प्रकारची एकाच रंगात रंगवलेली घरे, तिथले रुंद रस्ते, सर्वत्र असणारी ग्रीनरी मनाला मोहित करत होती. ही अगदी अविस्मरणीय अशी माझी लंडन. वा वा, लंडनला गेलो, लंडनला मी लंडनला गेलो. 4 मिनिटात नेलं लंडनला आम्हाला. हो हो हो, छान लंडन बघितलं. 4 मिनिटात सफर. त्यानंतर आपल्या समोर येत आहेत उज्ज्वलताई लुकटुके. बर, नमस्कार. मी आता एक छोटीशी गोष्ट वाचून दाखवतेय. गोष्टीचं नाव आहे आई आईंचे प्रेम. आसावरी अजूनही आनंदच्या जाण्याच्या धक्क्यातून सावरली नव्हती. घरात सासूबाई, सासरे, तिचा लाडका 3 वर्षाचा अर्णव एवढीच नेहमीची माणसं राहिली. 13 झाल्यावर सगळ्यांना जावंच लागलं. खर तर सासूबाईंचा लाडका नंदू गेला होता, पण शेवटी त्यांनीच कंबर कसली होती. अर्णवला तर काहीच कळत नव्हतं. तो फक्त बाबा कधी येणार एवढंच विचारे. त्यामुळे आसावरीचे डोळे पुन्हा पुन्हा भरून येत. मंगलाताईना समजेना सुनेला कसं सावरावं. तिच्या माहेरचा गोतावळा फारच कमी. आई वडील आता नाहीत, भाऊ तर अमेरिकेलाच, तिच्याकडे कोण लक्ष देणार. एकदा संध्याकाळी ऑफिस मधून एक ग्रुप आसावरीला भेटायला आला. त्यात तिचे साहेबही होते. ते आसावरीला म्हणाले, टेक युअर ओन टाइम अँड टेक केअर. सगळ्यांनाच आसावरीची अवस्था बघवत नव्हती. मग मंगलाताईनीच मार्ग काढला. सकाळी लवकर उठून आसावरीचा ऑफिसचा डबा भरला. आसावरी लवकर उठ आणि आंघोळ करून तयार हो, तुझ्या साहेबांचा फोन होता. त्यांना काय ती स्टेटमेंट समजत नाहीये, तुला जावंच लागेल ऑफिसला. आसावरी कशी बशी तयार झाली. मंगळसूत्राविना भुंडा गळा आणि कपाळाला कुंकू नाही. मंगलाताईना बघवेना आसावरीचा चेहरा त्यांनी स्वतः तिला देवापुढे बसवले.
आसावरी तुझा पुनर्जन्म झालाय असं समज, असं म्हणून त्याने तिला देवापुढचं हळदी कुंकू लावलं, स्वतःची घसघशीत लॉकेट असलेली चेन घातली. आता हा डबा घेऊन तू ऑफिसला जा, वाटेत तुला निलिमा भेटेल, तुझी कलीग. अर्णवची अजिबात काळजी करू नको, तू माझी मुलगीच आहेस. आसावरी त्यांच्या गळ्यात पडून रडत होती. मंगलाताई म्हणाल्या, चल आटप, निलिमा खोळंबली असेल. मंगलाताई ना आता जावई शोधायचा ध्यास लागला होता. धन्यवाद. छान विचार मांडला उज्ज्वलाताई, छान मस्त. हो फक्त मी मला विचार पोहोचला. वेगळी वेगळी छान छान वेगळी छान झाली गोष्ट. हो मी फक्त सॉरी एवढ्यासाठी म्हणते की ऍक्च्युली मी ही सादर करू शकले असते पण मी काहीच प्रयत्न केला नाही, त्यामुळे खानोलकर सरांना मी सॉरी म्हणते. पुढच्या वेळेस मी नक्की प्रयत्न करेन. तीच आम्ही पुढल्या वेळेला ऐकू, कारण तुमचा हातखंड आहे सादरीकरणामध्ये. प्रत्येकाला दरवेळेला वेळ मिळतो असा नाहीये. पुढचं आपल्याकडे डॉक्टर वृंदाताई कौजलकर. नमस्कार, मी वृंदा कौजलकर आज एक छोटे खाली निबंध वाचून दाखवणार आहे. आणि त्या निबंधाला माझ्या पहिलं बक्षीस मिळालं होतं. विषय असा होता की असा हा माझा नवरा. आता ऐका नवऱ्याबद्दल. सोलापूरहून बहिणी भाऊ आलो होतो मुलगा पाहण्यासाठी. गोरेगावला कार्यक्रम ठरला. आम्ही डोंबोलीला उतरलेलो होतो. प्रवासभर वाटत होत मुंबईचा मुलगा छान चौकीची आवड असेल, पॉश असेल. गेलो तर बनियन चट्ट्यापट्ट्याचा पायजमा, खांद्यावर नॅपकिन, अशा थाटात दार उघडायला स्वतः स्वारी हजर. किती वेळ चुळबुळ चुळबुळ केली तरी मुलगा कोण हे काही कळीना, म्हणून भावाने शेवटी विचारलंच. तर अशा ध्यानात स्वारी हसत होती खुशीत अगदी. मी चक्क मनात म्हटलं बावळट आणि नकारच कळवला. पण योग तिथेच होता की हो. नंतर त्या अवताराबद्दल विचारलं तर एकदा काय म्हणायला माहिती, अगं मी घरात रोज याच पोशाखामध्ये वावरणार, त्यातच तुला प्रथम दिसणं योग्य नाही का? आणि खरंच तो या पोशाखात मला सगळ्या कामात मदत करतो. याच वेळी मला अंदाज यायला हवा होता की मुलगा कामसू आहे, पोशाखी नाहीये. स्वभाव अगदी सरळ साधा, चक्के पंजे माहीत नाही. नातेवाईकांनी या स्वभावाचा पुरेपूर फायदा घेतला. लहानपणापासून आईने या लोकांनी आपल्याला वाढवलं. या दडपणाखाली उपकाराच्या ओझ्याखाली सतत वावरणार, त्यामुळे लग्नात संधी साधूंचा फावलं. आम्हाला काही नको म्हणत घरासाठी जास्त पैसे द्या ही मागणी त्यांनी पुढे लावून धरली. आम्ही गावाकडची माणसं सोलापूरची, आम्ही आपलं सगळ्याला बळी पडलो आणि व्हायचं तेच झालं. सासरे बुवा पत्नी वाढल्यानंतर त्यांनी संसारातून लक्ष काढून घेतलेलं. आमचे साहेब ह्या अशा स्वभावाचे, सगळे पैसे लुटले गेले. बायकोला सांगू नकोस, उगाच भांडणं होतात हे शिकवलेलं त्याने अगदी तंतोतंत पाळलं बरं का. आणि सगळी फजितीची वेळ आली. मग त्यातून सगळं मलाच निस्तरावं लागलं, बऱ्याच आघाड्यांवर लढावं लागलं. त्यातून हे समीकरण पडलं की माझा नवरा अगदी देव माणूस आणि मी अगदी झांबाच. तेव्हापासून सगळ्या आघाड्यांवर अग्रेसर आणि नवराही मला प्रत्येक गोष्टीत विचारून करतो बर का. वाईटातून चांगलं ते हे असं. आता आमच्यात कुठलाच आडपडदा नसतो, सगळे अगदी एकमेकांना माहिती आणि एकमेकांना विचारूनच आम्ही सगळ्या गोष्टी करतो. घरात अगदी बारीक लक्ष असत, काय संपलंय, काय आणायला हवं, सगळे आर्थिक व्यवहार, हप्ते भरणं, बँका सांभाळणं, पॉलिसी, सगळं कसं चोख. मला काही बघावं लागत नाही, कशाची चिंता नसते. म्हणून तर नोकरी सांभाळून मी बाहेरच्या काही मंडळातही हौसेने त्यावेळेला वावरू शकले. माझ्या आणि माझ्या मुलांचे प्रेरणास्थानच जणू तो आहे, सतत आम्हाला प्रोत्साहन देतो. पण हे कोरडं नाही बरं का. तर त्यामुळे संसारात पडणाऱ्या जास्तीच्या जबाबदाऱ्याही तो आनंदाने शिरावर घेतो. एक हसरं खेळतं वातावरण त्यामुळे आमच्या घरात सदैव नांदत. मत्सर हा त्याच्या मनाला शिवतच नाही. मला जमलं नाही तुम्ही करा
हा भाव सदैव मनात असतो त्यांच्या. कौतुक सगळं मनात असतं बरं का, बाहेर कधी त्याचा उच्चार नाही. तुम्ही ते आपलं जाणून घ्यायचं. स्वभाव थोडा खोडकरच आहे पण तो चार माणसं जमली की लाजाळूच्या पाण्यासारखा मिटला जातो. आमचे आम्ही असलो की खूप मजा. बोलायला कमीच लागतं किंवा एक लोहार की असल्यासारखं असतं. अशा देव माणसाला मित्रच मित्र. शत्रू असणं शक्यच नाही पण त्यामुळे अजूनही व्यवहाराच्या आघाड्या मलाच लढवाव्या लागतात बरं का. आणि देव माणसाची पत्नी असणं हे किती अग्निदिव्य असतं हे तुकोबाच्या जिजाऊला माहिती आणि मला माहिती असं मला वाटायला लागतं. कारण दुकानदाराशी मी हुज्जत घालायला की ना हा पटकन त्याची बाजू घेऊन म्हणतो अगं बरोबर आहे त्याचं. सगळ्या दुनियेचं असं त्याला खरंच बरोबर वाटत असतं. सकाळी उठल्याबरोबर रोज मी त्याच्या हातचा आयता चहा पिऊन दिवसभराच्या कामाला प्रारंभ करते. आम्ही दोघं कुठे जायचं असलं तर सतत बरोबरच असतो. द्रौपदीला 5 पती होते तरी कर्णाच्या गुणाचे आकर्षण होतेच. तसे सगळे माणुसकीचे गुण याच्यात असूनही हा इतर खाली कसं वाटतं याच्या जरा पुरुषी अहंकार हवा होता, जरा हा कावेबाज हवा होता. म्हणजे मला सगळीकडे असं कडू व्हावं लग्न असतं, कडू व्हावं लग्न असतं. धन्यवाद. वृंदाताई नवरा मस्त एकदम. छान 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 मस्त. महिला दिनाच्या दिवशी स्पर्धा होती आणि त्याच्यासाठी लिहायचा निबंध होता. यानंतर आपल्या समोर येत आहेत रतनताई याडकीकर. नमस्कार, मी रतन याडकीकर. आज मी एक इन्स्पिरेशनल कविता प्रेझेंट करणार आहे माझी. आणि ही कविता अशी सुचली की 20 डिसेंबरला आमच्या कॉम्प्लेक्समध्ये क्रिकेटची मॅच होती जेंटशी. तर त्या आमच्या कॉम्प्लेक्समध्ये 3-4 जणांना माहिती आहे मी कविता वगैरे करते. तर त्यांनी काय केलं, ह्यावर्षी सिनियर सिटीजन लेडीजना बोलवलं होतं आणि त्यात मला बोलवलं होतं आणि सांगितलं होतं बक्षीस पण तुमच्या हातात द्यायची म्हणून. आणि नुसती बक्षीस देण्यासाठी येऊ नका तर तुम्ही चांगली अशी इन्स्पिरेशनल कविता करा. मग त्या दिवशी मला ती सुचली आणि मी आता मी प्रेझेंट करते कविता. जिंकणे किंवा हरणे नाही कोणाच्या हातात. जिंकणे किंवा हरणे नाही कोणाच्या हातात. वाटचाल चालू ठेवण्या जोर लागतो मनगटात. वाटचाल चालू ठेवण्या जोर लागतो मनगटात. हरणे म्हणजे नसते जीवन सर्व व्यर्थ. हरणे म्हणजे नसते जीवन सर्व व्यर्थ. मानव जेव्हा थांबतो तेव्हा उमजतो अर्थ. रिवाज एक जगाचा जोवर काम तोवर नाव. रिवाज एक जगाचा जोवर काम तोवर नाव. पुढची वाट धरेन हे देवा मला पाव. पुढची वाट धरेन हे देवा मला पाव. स्वतःवरती ठेवा विश्वास. स्वतःवरती ठेवा विश्वास. घ्या भरारी झोकात. कळू द्या वेड्या नभास तुझी खरी अवकात. तुझी खरी अवकात. तुझी खरी अवकात. नमस्कार. वा 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 रतनताई छान. थँक्यू. माझा कितवा नंबर आहे आपटे साहेब? एक सेकंद जरा. ह्याच्या पुढे दिलीप आपटे. नमस्कार. मी आज एक जे गीत लिहिलंय ते 1994 साली शाळेत असताना लिहिलंय. संमेलन गीत असं एक गीत आहे. 1961 साली सोलापूरच्या हरिभाई शाळेतनं, हरिभाई देवकरण प्रशाला म्हणजे शिक्षण प्रसारक मंडळीची आहे, त्यातनं मी SSC झालो. आणि 32 वर्षानंतर मी आम्ही जे संमेलन भरवलं ते संमेलन झाल्यानंतर पुढच्या वर्षी पुन्हा आणखीन एक संमेलन भरवल्यानंतर त्या संमेलनाचं वर्णन करणारे गीत आहे. आणि सांगायचं मला आनंद वाटतं की वृंदाताई कौजलकीकर सुद्धा आमच्या शाळेच्या विद्यार्थीने. तर हे संमेलन गीत आता ऐका कसं झालं आमचं संमेलन. वाव. अनेक वर्षापासून मनीषा मनात होती एकच सान. हरिभाईच्या मित्रांचे स्नेह संमेलन एक झाले छान. बालपणीचा स्मरणी काळ संमेलन हे भरले छान. संमेलन हे झाले छान. झाले शाळेचे गुणगान.
सोलापूरच्या हदे प्रशालेत शिकलो आपण बालपणी क्रिकेट हॉकी लंगडी खो खो खेळ खेळलो कितीतरी गायन भाषण नाटक स्पर्धा शाळा मधल्या गाजमुनी अभ्यासातही चमकून गेले किती एक ते सवंगडी ठेवून आदर गुरुजनांचा देऊन त्यांना मोठा मान गुरुजनांच्या आशीर्वचने संमेलन हे झाले छान दौतटाक अंटमा कडीचा पिशवी हाती बंदांची मधल्या सुट्टीत गोट्या भोवरा फुटबॉल आणि लपाछपी वाचत होतो चांदोबा अंशाला पत्र खेळगडी विजापूर अंगणदुर्गाची सहल आठवे ती अजूनी आठवणी किती मौज मजेचा काळ किती तो होता छान म्हणून संमेलन हे ठरता हरपून गेले आमचे वान 32 वर्षापूर्वी आपण सोडून गेलो हरिभाई कुठे स्थिरावलो कुठे भटकलो कोणाला पत्ता नाही 85 उंबरठ्यावर आठवण आली मित्रांची म्हणून इच्छा एकमेका सर्वांनी भेटावेही प्रयत्न करिता साध्य झाली आकांक्षा ही अंतरीची आज येतसे पुनर्प्रचिती शाळे मधल्या मैत्रीची वर्षा मागुनी वर्षे गेली कालचक्र हे किती फिरले परंतु नव्हते योग भेटीचे बालपणीच्या मित्रांचे ओम कुठे अंकसा असे तो उत्सुकता ही मनी वसे सोलापूर अनहरी भाईच्या अतूट बंधांचे नाते जुळमुन देई योग भेटीचा अपूर्व दुर्मिळ सुरेख छान मित्र भेटले शाळे मधले संमेलन हे झाले छान मित्र मैत्रिणी सगळे जमलो शाळे मधल्या सभागृही गप्पा टप्पा आणि मनोगत आठवणी त्या कितीतरी गायन वादन कविता वाचन सादर केले सर्वांनी भोजन समयी होती लोणी भाकर भाजी वांग्याची भेळपुरी त्या गाडीवरची खाऊन झालो पुन्हा लहान हरिभाईच्या मित्रांचे स्नेह संमेलन हे झाले छान डॉक्टर आणि अभियंते ही व्यापारी अन वकील से शेतकरी अन सैनिक कोणी पत्रकार ही थोर तसे परदेशाहून आले होते काही मित्र ही खास ते सांगत होते एकच नाते शाळे मधल्या मैत्रीचे शाळे मधल्या आठवणी निघता आले आनंदा उधाण हरिभाईच्या विद्यार्थ्यांचे संमेलन हे झाले छान जाणून आहो आपण सारे येईन आता तो गत काळ सोलापूर अन हरिभाईचा मौज मजेचा सरला काळ तरीही जीवन चक्रामध्ये क्षणभरीचा हा विरंगुळा स्मृतीस देतो नवा उजाळा बालपणीच्या त्या काळा एकच इच्छा मनी ठेवूया या समया अन आज दिशी संमेलन हे असेच व्हावे पुन्हा पुन्हा अंदर वर्षी ऊन सारे आपण सांगाऊ आता एकच गान बाल मैत्री जिंदाबाद शाळा मैत्री जिंदाबाद बाल मैत्री अमर रहे शाळा मैत्री अमर रहे वा 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 खूप छान छान झाली छान कविता जाऊन आले मी सोलापूरला जाऊन आले हरिभाई मध्ये खूप छान मल्टी पर्सनॅलिटी मल्टी पर्सनॅलिटी खूप छान खूप छान छान आणि चाल पण मस्त लावली त्याला हो हो छान आहे तुम्ही दिखायची आपल्या समोर येत आहेत अनसुयाताई कुंभार सगळ्यांना माझा नमस्कार एकदा आमच्या मोलकरणबाई आवडाताई बागेत भेटल्या आणि बागेत भेटल्यानंतर त्यांना काहीतरी सांगायचं होतं मग त्यांचं मी ऐकून घेतलं आणि माझंही त्यांना ऐकावं तर मी म्हंटल बोला आवडाताई काय सांगायचंय तुम्हाला तर त्या बोलू लागल्या कस सांगू आता बाई काय सांगू बाई कस सांगू आता बाई काय सांगू बाई कापडी पिशवीची लाज वाटते बाई कापडी पिशवीची लाज वाटते बाई प्लास्टिकची पिशवी छान वाटते बाई प्लास्टिकची पिशवी छान वाटते बाई फुकटच्या पिशव्या घेऊया घरात भर भर नेऊया फुकटच्या पिशव्या घेऊया घरात भर भर नेऊया अहो आवडाबाई एवढ्या पिशव्या कुठून मिळतात तुम्हाला
कोथिंबीरची घ्या पिशवी मिळते बाई, पाव बटर बिस्किट घ्या पिशवी मिळते बाई, किराणा माल घ्या पिशवी मिळते बाई, दूध भाजी फळ घ्या पिशवी मिळते बाई, अहो एवढ्या पिशव्यांचं काय करता आवडा बाई, एक पिशवी रस्त्यावर फेकून देते बाई, दुसरी पिशवी गटारात टाकून देते बाई, निर्माल्याची पिशवी नदीत टाकते बाई, वेफर्सचे पाऊस टाकते बाई, अहो असं वागून कसं चालेल आवडा बाई, सगळेच बाई असं काय करतात, प्लास्टिकचा कचरा इथे तिथे टाकतात, सगळेच बाई असं काय करतात, प्लास्टिकचा कचरा ते टाकतात, प्लास्टिकचा कचरा पसरतो दूरवर, दुर्गंधी होतो सारा परिसर, प्लास्टिकचा कचरा इथे पसरतो दूरवर, दुर्गंधी होतो सारा परिसर, अहो यानं काय होईल माहितीये का आवडा बाई, हवा पाणी बाई दूषित होई, नदी नाले ही तुंबून जाई, हवा पाणी बाई दूषित होई, नदी नाले बाई तुंबून जाई, घाणीचं साम्राज्य येई, रोग साथीचा सुकाळ होई, घाणीचं साम्राज्य येई, रोग साथीचा सुकाळ होई, अहो आवडा बाई आता एक काम करा, दुकानदाराला तुम्ही सांगा, दुकानदाराला तुम्ही सांगा, कापडी पिशवीत सामान टाका, कापडी पिशवीत सामान टाका, पृथ्वी आपली सुंदर रखा, पृथ्वी आपली सुंदर रखा, कापडी पिशवी वापरूया परिसर सुंदर राखूया, कापडी पिशवी वापरूया सुंदर परिसर राखूया, स्वतःच नियम पाळूया मगच दुसऱ्यांना सांगूया, स्वतःच नियम पाळूया मगच दुसऱ्यांना सांगूया, मगच दुसऱ्यांना सांगूया, धन्यवाद. उत्तम उत्तम छानच छान, खूपच छान, खूपच खूपच छान छान, एकदम मस्त छान, एकदम मस्त आवडाबाई मस्त, अप्रतिम अप्रतिम आठवला, थँक्यू थँक्यू, मस्त एकदम. यानंतर आपल्या समोर येत आहेत सोमनाथ भांबरे. हा करा चालू. हा सर्वांना नमस्कार. आतापर्यंत आता हे आपण बघितलेत, काही पिक्चर बघितले, राम और श्याम, सीता और गीता, खूप मजा आली ते बघण्यामध्ये नाही, आणि कधी कधी असंही वाटायला लागलं आपण पण जुळले पाहिजे होतो असं कधीतरी मनात येत. तर त्या जुळ्यांच माझ्यावर काय हे झालेलं आहे आलेलं आहे ते मी प्रत्यक्ष तुम्हाला सांगणार आहे. त्यापूर्वी मला आपल्या सगळ्या बंधू भगिनींना हास्य सल्ला द्यायचा आहे, तो आहे माझी कविता ऐका आणि नंतर माझ्यासारखी हास्य कविता करण्याचा निर्णय घ्या. जर कोणी ठरवत असेल तर ते बघा. माझ्या कवितेचं नाव आहे हम शकल. कविता चालू. ईश्वर ने कई जन्मों की दुश्मनी मेरे से चुकवा दी, ईश्वर ने कई जन्मों की दुश्मनी मेरे से चुकवा दी, कालू की शक्ल सूरत मेरे जैसे बनवाई, कालू की सूरत शक्ल मेरे जैसे बनवा दी, कालू मेरे मोहल्ले में आता, कालू मेरे मोहल्ले में आता, लड़कियों को छोड़कर भाग जाता, लड़कियों को छेड़कर भाग जाता, लड़कियां ये सोचती कि मैंने छेड़ा, मुझे पुलिस थाने में पिटवाती, लड़कियां ये सोचती मैंने छेड़ा, मुझे पुलिस थाने भेजती. कालू ने एक महीने में मेरी रेपुटेशन ऐसे की तैसे कर डाली, कालू ने मेरे मोहल्ले में मेरी रेपुटेशन ऐसे की तैसी कर डाली, मैं दाई पटरी पर चलू तो लड़कियां बाई पर चले, मैं दाई पटरी पर चलू तो मुझे देखकर लड़कियां बाई पटरी पर चले, मेरे मोहल्ले में पहलियां पूछी जाने लगी, एक लड़का रोज थाने में पिटा जा रहा है, एक लड़का
अपने मोहल्ले का रोज थाने में पिटा जाता है, कौन है वो? दूसरा कहता, अरे शर्त लगाओ, वो सोमनाथ भामरे है, वो पक्का सोमनाथ भामरे है, यहां शर्तें लगाई जाती और वहां मैं पिटाया जाता, यहां इनकी शर्तें लगाई जाती और वहां मैं पिटाया जाता। एक दिन मेरा भी आया, मुझे मालूम पड़ा कालू कई दिनों से बाहर गया है, अब मैंने सोचा अब मैं कालू के मोहल्ले में जाकर उसका बदला चुकाने का यही मौका है, जैसे ही कालू के मोहल्ले में मैं पहुंचा, तो शोर मच गया, आया रे आया कालू, आया कालू। एक बोला, अरे कालू तूने आने में थोड़ी देर कर दी, तुझे याद करते करते तेरा बाप मर गया, मैंने सोचा बेटा सोमनाथ तू बहुत बुरी तरह से फंस गया, मैं बोला मैं कालू नहीं, मैं सोमनाथ हूं। दूसरा बोला, हाय राम, इसके घर को क्या हो गया, यहाँ बाप मर गया वहां बेटा पागल हो गया, तीसरा बोला, अरे इसे पागल खाने में भर्ती करो, चौथा बोला, अरे ठहरो, पहले उसको ये जो छोरा है वो बाप का अकेला छोरा था, इससे पहले अपने बाप का क्रियाकर्म करावाओ। तो भाई पूछो मत, मेरा सर मुंडवा दिया और जबरदस्ती मुझे रुलवाया, 13 दिन तक ये रोजाना चला, आखिरी दिन मेरे से श्राद्ध का काम भी करवाया, और अगले ही दिन, पागलखाने में भर्ती करवा दिया, मैं पागलखाने के डॉक्टर को बोला, मैं पागल नहीं हूं, मैं सोमनाथ हूं, हास्य कविताएं बनाता हूँ, तो डॉक्टर बोले, अहो भाग्यम, जो तुम्हारे दर्शन हमें हो गए, अरे पागल खाने में आधे लोग तो तुम्हारी कविताएं सुनकर ही आते हैं, अरे वाह रे वाह, खूब छान, अच्छा हो गया, खूब मस्त, मजा आली सोमनाथ दादा, मस्त एकदम। आजचा कार्यक्रम खरोखर छान झाला आणि मला आज जशी प्रचिती आली म्हणजे एक सेकंद, आज मला खरोखर असं वाटलं की असा एवढा दर्जेदार आपला कार्यक्रम होतोय हा सादरीकरणाचा,
आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एखाद्या शुक्रवारी जर आमच्याकडे वक्ता नाही आला काही कारणाने तर आपला कोणता तरी एका दिवसाचा कार्यक्रम त्या दिवशी दाखवला जाईल, कारण ह्या सगळ्याचं आपण हल्ली रेकॉर्डिंग करतो. आणि इथे आपण सगळ्यांना मी विनंती करतोय की नेहमीच्या प्रथेप्रमाणे आपण बाय बाय करूया आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. बाय बाय सर. बाय बाय. बाय बाय. बाय बाय. बाय बाय.